ती ओव्हर ऍक्टिंग करतेस. अगं आधी माझं डोकं शेक. ओके ओके ओके, आता मीच करणार आहे काहीतरी. नाही त्या राधिकाला नाचव म्हणा तर बघतो. आता तिने मला डिचवलंय. डिचवलंय नाही, डिवचलंय असं असतं. अचानक सिंगापूर कॅन्सल करावं लागेल. काय काय बोलून राहिला तुम्ही? सिंगापूर कॅन्सल म्हणजे? कॅन्सल म्हणजे कॅन्सल होण्याची शक्यता आहे. पासपोर्ट सापडत नाही. पासपोर्ट तुझ्याकडे दे, तुझ्या ट्राउझरच्या खिशात आहे पासपोर्ट. अरे अरे हो, माझ्या ट्राउझरच्या खिशात आहे. म्हणजे करेक्ट करेक्ट, पासपोर्ट माझ्याकडे माझ्या ट्राउझरच्या खिशात आहे. मी ती राधिकाला दिली आणि राधिका ती धुवायला टाकते. लवकर ये आणि काळजी घे स्वतःची. मजा घ्या. चला निघायचं. उशीर करण्यापेक्षा तिथे आपण लवकर पोहोचूया. काय मस्त दिसतेस तू राधिका. लग्न झाल्यानंतर साड्याच नेसायला लागले ना, सवय नाही राहिली मला. ड्रेस कुठचाही घातला ना तरी तो छान पैकी कॅरी करता आला पाहिजे. आणि जर चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे. पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येऊन राहिली. ते येणारच ना ग, खास करून अथर्वची. आय का तो बाबाई शाळ गेल ना ग तो. हा मग कोणी सोडलं त्याला? रेवती न्यासोबत त्यालाही सोडलं. आणि येताना पण त्याला घेऊन येणार आहे बरं ती. हो का? हो. आई तो काही त्रास घेत देत नाही ना? कायचा त्रास देते ग पोरग. बस थोडी तुझी आठवण काढली. हो का? हो ना. मग थोडं समजावलं तर समजला तो. बरं आई राधिका, आता तू गेलीस ना तिकडे, मस्त पैकी फिर मजा कर. तिकडची काही एक काळजी करू नको बरं. हा आनंद घे. हो आई. आणि हे पाय फोटो गिटो पाठव ग. हा चांगले चांगले. हो आई. आई ठेवू का फोन? अन हॅलो गुरु, गुरु भेटला तर कळव बरं. हो काळजी घे हा राधिका. ठेवते बरं. कोण ग? सासूबाई वाटत. हो सासूबाई. खूपच चांगल्यात. पोटच्या पोरी सारखी माया करतात ना यावर. अजा अथर्वला तर मी त्यांच्या भरवशातच सोडून आले. अगं आपण बायका जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना तरी आपला जीव घरामध्येच अडकलेला असतो. हसो. पण आता इथे तू केसरी बरोबर टूरला आलीस ना फिरायला, तेव्हा आता खूप मजा करायची. हे 5 दिवस आहेत ना ते सगळं विसरून जायचं. काय चल आटप लवकर तयार हो, आपल्याला सिटी टूरला जायचंय ना. माझं काय, मी तयारच आहे. काय हे असं साडी नेसून येणार आहेस तू फिरायला? हो ना. नाही म्हणजे आता साडीची इतक्या वर्षांची सवय आहे ना, दुसऱ्या कपड्यात वावरायला जमत नाही आता मला. हे नाही असं नाही चालणार. आपण फिरायला आलोय की नाही मग मस्त पैकी ड्रेस घाल ना, तू जीन्स आणि टॉप घाल ना. आणि आज आपल्या केसरीच्या माय फेअर लेडीची ती पिंक कलरची थीम आहे की नाही, त्यामुळे तू मस्त पैकी पिंक कलरचा टॉप घाल. हे आहे तुझ्याकडे का मी देऊ तुला? नाही नाही नको, खरंच नका देऊ. माझ्याकडे आहे तसा, म्हणजे माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी सगळी खरेदी केली ना कुर्ते गिरतेची. पण मी काय म्हणून राहिले, पिंक साडीच नसते ना. हे काय नाही नाही अजिबात चालणार नाही, तुला आज टॉपच घालायला पाहिजे, जीन्स आणि टॉप. हे राधिका अगं खरंच खूप छान दिसशील तू. बर आता तुम्ही इतकं सांगून राहिला तर घालते कुर्ता. मस्त, चल लवकर तयार हो. हाय हाय भक्ती. जेनी आहे. काय म्हणता, आज खूप दिवसांनी आठवण काढलीत. मला ना ॲक्च्युली माझं तुझ्याकडे काम होतं. सनाया पुण्याला गेली आहे ना? मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. नाही ओके ओके, मला तिचा नंबर दे ना, पुण्याचा नंबर. एक मिनिट हा देते. नाईन एट सिक्स फाईव. ओके थँक्यू. काय झालं जेनी,
काही प्रॉब्लेम आहे का? नो 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 प्रॉब्लेम. ऑफिशियल वर्क होतं ना, दॅट्स वाय. तिचा पर्सनल नंबर लागत नाही आहे ना, सो दॅट्स वाय आय वॉन्टेड हर रेझिडेन्शियल नंबर. थँक्यू, हां, थँक्यू सो मच. यू टेक केअर, बाय. सर मी आला. वा, आता लाव फोन. येस सर. उचलत नाही सर, मी परत ट्राय करतो. बस बस जेनी बस, आता खूप झालं. प्लीज प्लीज अंडरस्टँड यार, म्हणजे गुरुकडे म्हणजे असे पैसे काय झाडावर उगतात का? तो काय घेऊन जाणार तो शनायला त्याच्यासोबत सिंगापूरला? अँड ट्रस्ट मी, आय एम व्हेरी एक्साइटेड, कारण गुरु सर आणि राधिका वहिनी तिथे भेटणार. कुठे भेटणार? कोण? काय झालं? कुठे काय? नाही, आता राधिकाचा विषय चालू होता ना. अच्छा, ते राधिका वहिनी आणि गुरु सर ते भेटणार ना. कुठे? लग्नात. कोणाच्या? माझा. तुमच्या? माझा भावाच्या लग्नात भेटणार राधिका वहिनी आणि गुरु सर, असं आम्ही बोलत होतो. हो ना? येस हो. रिअली? आर यू शुअर? मला पानुकर सरनी बोलवलंय, मी जातोय. जेनी आता तू सांभाळ इथे. येस सर, मी तुम्हाला ते मेल्स पण करते सर. तिथे नाना नानी, सोसायटी मधले सगळे जण आणि इथे ऑफिस मध्ये आनंद, जेनी सगळे जण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. राधिका पण दिसली नाही. नक्की काहीतरी गडबड आहे. त्यांचं सगळ्यांचं काहीतरी चाललंय आणि ते काय चाललंय हे मला शोधून काढायलाच हवं. सो आता आपण आलेलो आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर मध्ये. तुम्ही ते मेसेजच काही डोक्यात घेतलं असेल ना, तर असं नका करू. शिकताना होतात हो अशा चुका. काय बी संबंध, त्यापेक्षा मोठी चूक झाली माझ्याकडे. काय झालंय मला सांगाल का? तालीम बंद पडायच्या घाईला आले आणि मी साध फिरकलो बी नाही तिकडे. हे दागिन कसा आला आपल्या घरात? मला नाही माहिती कुठून आलं ते. आवाज स्वतःच नाही, निदान घराच्या तरी आपरूचा विचार करायचा की. एवढं विश्वासन तुझ्याकडे दागिन दिलं होतं आणि तूच? आवाप्पा खरंच मला नाही माहिती दागिन कसं आलं ते. तुझ्यावर विश्वास ठेवला ना, आमचं चुकलं. आमच्या पाटीत खंजर कोपासला येणं हाणार याला. इव्हन माझ्या लग्नाच्या फॉर्म बी आम्ही भरायला जायचो ना, दोघ पण जायचो, मित्र दुसरे मित्र पण असायचे बरोबर, तर मग हीच फॉर्म ती भरायची. तुम्हीच भरायची ह्यांच्या लग्नाचा फॉर्म? फोडका स्वतःचं नाव तेव्हाच टाकलं ना त्या फॉर्म मध्ये. मग त्याच्यानंतर मग नंतर हिनीच स्वतःहून म्हणजे मला प्रपोज केलं. काय और गौरी और वो क्या बोलो ना बेटा, क्या हुआ है? डॉक्टर ने क्या कहा? अम्मा जी, खुशखबरी है, मुझे ट्विंस होने वाले हैं. ईशा चाली इथे, बरं झालं. आपण आपल्या घरी जाऊया ना आता. हा नाही, मला छोट्या मामा कडे आणि विक्रम बाबा कडे राहायचे. इशू हे ठीक आहे, तुम्ही त्या लहान मुलीवर जबरदस्ती काय करताय? आणि मला वाटतं की ईशानं स्वतः निर्णय घेतला, सो तिला समजावण्याचे पैसे मी तुम्हाला देऊ शकत नाही.